नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाचा कारवाईचा धडाका सुरू आहे. रविवारी सकाळी विशेष पथकाने राडगावमधून 1 लाखांची देशी दारू जप्त केली आहे. ही दारू नांदगावपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमाराला राडगाव येथून 1 लाखाची दारू जप्त केली आहे. राडगाव येथे राहणाऱ्या रमेश तांगडे नामक व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी धाड घातली. येथून 40 बॉक्स देशी दारू जप्त केली आहे. 1 लाख रुपये किमतीची ही देशी दारू आहे. सदर माल नांदगावपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करत आहेत. जी आम्हाला माहिती मिळाली होती की इथे किसन जे धाब्यावाला आहे त्याच्या तांगडीच्या घरी भरपूर प्रमाणामध्ये माल आणलेला आहे. देशी दारूचा अवैधरित्या विक्री करतो तो सदर मालाची विक्री धाब्यावर करतो, त्याचप्रमाणे इतर ठिकाणी करतो. त्यानुसार आम्ही आजरोजी तिथे रेड केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्हाला जवळपास 40 पेट्या देशी दारूच्या मिळालेल्या आहेत आणि सदरचा माल हा जप्त करून आम्ही त्याच्यावर पुढील कारवाई करतो. नवाथे येथील बंद घर पुन्हा चोरट्यांचं लक्ष ठरलंय. नवाथे येथे राहणाऱ्या मधुकर कहाले यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील लॉकर रिकामा केलंय. गेल्या 10 दिवसांपासून कहाले कुटुंब बाहेरगावी गेलं होतं. पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण केलं. नवाथे येथे राहणारे मधुकर उत्तमराव कहाले हे नागपूरला गेले होते. गेल्या 10 दिवसांपासून कहाले कुटुंबीय नागपूरला असल्याने त्यांचं घर बंद होतं. हे हेरून चोरट्यांनी येथे हात मारलाय. घरच्या मुख्यद्वाराचं कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. जवळच राहणाऱ्या नातेवाईकाला घराचं कुलूप तोडलेलं दिसलं. त्यांनी राजापेठ पोलिसांना सूचित केलं. तसंच नागपूरला कहाले यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण केलं. चोरट्यांनी कपाटाचं लॉकर साफ केलंय. पोलिसांनी जवळचे CCTV फुटेज जप्त केले आहेत. बंद घर पुन्हा चोरट्यांचं लक्ष ठरलंय. शहरातील गुन्हेगारी चोऱ्या या पार्श्वभूमीवर आमदारांनीही बैठक घेतली, पालकमंत्र्यांनीही बैठक घेतली, मात्र चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत. चोरटे तुरी देत आहेत मात्र पोलिसांचे प्रयत्न सुरूच आहेत. श्वान पथकाला इथे पाचारण करण्यात आलं होतं. नवाथे येथील अंडरग्राऊंड मार्गापर्यंत हा श्वान गेला व तेथून परत आला. मालटेकडी नजीकच्या आदिवासी कॉलनीत राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या केली. राहत्या घरात तिने गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचं कारण अज्ञात आहे. 19 वर्षीय माधुरी पुरुषोत्तम इपर या युवतीने आत्महत्या केली. मालटेकडी जवळील आदिवासी कॉलनीमध्ये ही युवती राहते. 22 जुलैच्या रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान तिने घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तिच्या आत्महत्येचं कारण अज्ञात आहे. पुढील तपास शहर कोतवाली पोलीस करत आहेत. बॉडी बिल्डर पप्पूच्या खुना प्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. रहीम खा पठाण, मोहसिन खान, जिशान व अलिशान या चौघांनी पप्पूवर जीवघेणा हल्ला केला होता व फरार झाले. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना यापूर्वीच अटक केली होती. उर्वरित दोघांना रविवारी अटक करण्यात आली आहे. याशिवाय रहीमचा मोठा भाऊ अयुब यालाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे. पप्पू पहिलवानच्या खुनातील आरोपींची संख्या आता 5 झाली आहे.
बॉडी बिल्डर पप्पूच्या खुनाचे फरार आरोपी यवतमाळ वणी भागात असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यावरून त्वरित कारवाई करून गुन्हे शाखेने जिशान व अलिशान या फरार आरोपींना वणीच्या गणेश ट्रॅव्हल समोरून अटक केली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यात 302, 201 व 34 कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी अन्सारनगर येथे राहणारा जिशान अहमद मोहम्मद फारूक वय वर्ष 25 व 22 वर्षीय अलिशान एतेशान मोहम्मद फारूक हे यवतमाळ व वणी भागात असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आत्राम यांनी पोलीस उपनिरीक्षक साबीर, ओमप्रकाश देशमुख एनपीसी, अमर बघेल, अजय मिश्रा व चालक एएसआय मुमताज असे पथक शासकीय वाहनातून यवतमाळ वणी भागात गेले व तिथे त्यांनी आरोपींचा शोध घेतला. सदरचे आरोपी हे वणी येथे असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली असता वणी शहरात संभावित ठिकाणी शोध घेऊन त्यांना गणेश ट्रॅव्हल्स वणी येथून ताब्यात घेतलं. या गुन्ह्यात दोघांना रितसर अटक करून पुढील तपास नागपूर गेट पोलिसांना देण्यात आला आहे. आरोपींना नागपूर गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई 22 जुलैच्या सकाळी 11 वाजता सुरू झाली. ती 23 जुलैच्या पहाटे 3:30 वाजेपर्यंत चालली. बॉडी बिल्डर पप्पूच्या खुना प्रकरणी आरोपींची संख्या आता 5 झाली आहे. रहीम का पठाण, मोहसिन खान, जिशान व आलिशान या चौघांनी पप्पूवर जीवघेणा हल्ला केला व फरार झाले. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय रहीमचा भाऊ अयुब यालाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे. पप्पू पैलवानच्या खुनातील आरोपींची संख्या आता 5 झाली आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. रविवार दिनांक 23 जुलै रोजी बडनेरा मार्गावरील गायत्री नर्सरी समोरील दत्तवाडी येथे ओपन स्पेसच्या जागेवरून वाद झाला. या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी यांच्या विरुद्ध प्रभादेवी चरपे या महिलेने तक्रार रविवारच्या रात्री दिली आहे. साईनगरमधील सह्याद्री कॉलनीत फिर्यादी महिला प्रभादेवी चरपे ही आमदार रवी राणा यांच्यासोबत हजर होती. त्यावेळेस मनपा अतिक्रमण अधिकारी गणेश कुत्तरमारे यांनी तेथे येऊन त्या महिलेच्या साडीचा पदर ओढला व तिला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. अशी तक्रार फिर्यादी महिला प्रभादेवी चरपे हिने राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावरून राजापेठ पोलिसांनी मनपा अतिक्रमण अधिकारी गणेश कुत्तरमारे यांच्याविरुद्ध 354, 323, 294, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मनपा अतिक्रमण अधिकारी गणेश कुत्तरमारे यांनी सचिन भेंडे व अन्य 3 विरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजापेठ पोलिसांनी 353, 186, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्न, वस्त्र व निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. स्वतः निवारा बांधण्याची ज्यांची कुवत नाही त्यांना शासनाकडून घरं दिली जातात, आवास योजना राबवल्या जातात. मात्र या आवास योजनांचा निधी परत जातो, परंतु तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत अशी अवस्था आहे. धारणी तालुक्यातील गोबरगहू गावाची ही अवस्था आहे. येथे इंदिरा आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरं देण्यात आली म्हणून त्यांनी आपल्या झोपड्या कच्ची घरं पाडली, परंतु निधीअभावी त्यांची घरं रखडली आहेत. माननीय मंत्र्यांना सिटी न्यूजचा हा रिपोर्ट सादर. 23 जुलै हा जागतिक हेपेटायटिस दिवस म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन मालटेकडी येथून करण्यात आलं. व्यायाम करा, निरोगी रहा असा संदेश रॅलीमधून देण्यात आला. तसंच जाहीर व्याख्यानाचं आयोजनही संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं. यामध्ये शहरातील अनेक संघटनांचा सहभाग राहिला. डॉक्टर अंजली कविमंडन स्मृती हॉस्पिटलच्या वतीने जागतिक हेपेटायटिस दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. मालटेकडीपासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. सायकल रॅलीचं समापन फर्शी स्टॉप येथे करण्यात आलं. शहरातील मान्यवर डॉक्टरांनी, तज्ज्ञांनी रॅलीत सहभाग घेतला. तसंच जाहीर व्याख्यानाचं आयोजनही संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हेपेटायटिस दिनानिमित्त करण्यात आलं. ये मैसेज देना चाहते हैं कि हेपेटाइटिस बीवसी और फैटी लीवर इससे बचाया जा सकता है और उसके लिए एक्सरसाइज वर्जिश बहुत जरूरी है. धन्यवाद. आज हेपेटाइटिस दिवसानिमित्त आम्ही
अंजली कवी मंडल स्मृति प्रीत्यर्थ IMA बेटी बचाओ ग्रुप अमरावती या सगळ्यांनी आणि विविध संघटनांनी आज एक हिपेटायटिस अवेअरनेस सायकल रॅली काढलेली आहे। याच्यात सुमारे 250 ते 300 सायकलिस्टनी अवेअरनेसबद्दल माहिती दिली। आम्ही अमरावतीभर पूर्ण शहरात एक रॅली काढून काविळविषयी आणि काविळपासून होणारे विविध दुष्परिणामांविषयी एक अवेअरनेस रॅली काढलेली आहे। तो काही हिपेटायटिस अवेअरनेस वा काही हॅट्स ऑफ टू अमित ने बहुत अच्छा बहुत मेहनत किया, इतना बड़ा रैली हुआ और पूरे अमरावती की तरफ से हमारे मेडिकल प्रोफेशन प्लस पैरामेडिकल प्रोफेशन ने बहुत सपोर्ट किया। दिस इज रियली वेरी नाइस थिंग और इससे अवेयरनेस बहुत आएगा, लोगों को अवेयरनेस चाहिए। बेसिकली काफ़ी एंड स्टेज बीमारी होने के बाद में लोग आते हैं, दैट इज़ वेरी सैड थिंग, लेकिन बिगिनिंग में ही अगर लोगों ने थोड़ा केयरफुल रहे तो इट इज़ इम्पॉर्टेंट, वी कैन कंट्रोल द डिजीज एट अ वेरी अर्ली स्टेज। ये बहुत अच्छा रैली हुआ और मेरे को लगता है मोर देन 500-600 लोगों ने पार्टिसिपेट किया। हेल्थ इज वेल्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रातील नागरिक, डॉक्टर मंडळी आणि विद्यार्थी पालक वर्ग या रॅलीमध्ये सहभागी आहेत। भाई 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 भैया 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 नमस्ते भैया 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 गुड मॉर्निंग। ये रैली हेपेटाइटिस बी का प्रचार और व्यायाम का प्रचार, साइकिलिंग फॉर हेल्थ, साइकिल चलाइए स्वस्थ रहिए, ये उद्देश्य को लेकर ये दूसरा साल चल रहा है साइकिल रैली का। और बड़े पैमाने पर बड़े बड़े लोग जो साइकिल नहीं चला सकते वो लोग भी साइकिल चला रहे हैं, इसमें ये बहुत बड़ी उपलब्धि है और मैं मानता हूँ कि इससे साइकिलिंग को बहुत बड़ा जोश लोगों में पैदा होगा और अपने आप में साइकिल चलाना एक व्यायाम है, इस ओर ध्यान जाएगा, पर्यावरण कम करता है साइकिल चलाना और अपने आप में इस प्रकार से यदि लोग होते गए तो साइकिलिंग ट्रैक का जो स्वप्न वो इनका सर कई सालों से देख रहा है, हो सकता है कोई बड़े नेता के हाथ में, लीडर के हाथ में, मंत्री के हाथ में ये बात आ जाए तो साइकिलिंग ट्रैक भी इस अवस्था में कैसे जमा सकते हैं वो शहर में, उसकी ओर हम सब ध्यान देंगे। आपका बहुत बहुत धन्यवाद। आज बहुत खुशी की बात है कि डॉक्टर लोगों ने ये साइकिल रैली निकाली है, ये समाज में एक अच्छा संदेश देंगी, क्योंकि लोग डॉक्टर बोलते हैं लोगों को स्वास्थ्य के प्रति व्यायाम करो, वे खुद आज एक उदाहरण रूप में पेश हो रहे हैं जो समाज में एक अच्छा मैसेज पास करेगा ताकि लोग खुद होकर प्रवृत्त हो और साइकिल का व्यायाम करें। बहुत अच्छा व्यायाम है, शरीर के लिए अच्छा है, घुटनों के लिए अच्छा है, हार्ट के लिए अच्छा है, प्रदूषण सहित व्यायाम है, हमेशा लोगों को साइकिल चलाएं, यही इस रैली का संदेश होना चाहिए। आज जो अमित शाह ने साइकिल की रैली निकाली है हमें काफ़ी खुशी हो रही है और ये रैली काफ़ी फायदेमंद है, इसके लिए लोगों ने सब सहयोग किए, इसके लिए हम धन्यवाद करते हैं। बढ़िया रही, जनता ने बहुत प्रशंसा दिया और इस रैली से हम ये मैसेज देना चाहते हैं कि हेपेटाइटिस लीवर सी और फैटी लीवर इससे बचाया जा सकता है और उसके लिए एक्सरसाइज वर्जिश बहुत जरूरी है। अखिल भारतीय माळी महासंघातर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व प्रतिभावंतांचा गुणगौरव करण्यात आला, मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला। अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, उद्योजक व प्रतिभावंतांचा सत्कार टाउन हॉल येथे घेण्यात आला। 10वी 12वी तसेच उच्च शिक्षित खेळाडू सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाल पुष्पगुच्छ देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले। नगरसेविका वंदना मडदे, सुनीता भेले यांचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। संपर्क आपल्यावर उपस्थित होऊ शकले नाही, खरंच अतिशय आनंद होतो।
उद्या महापौर म्हणून सुद्धा तुमचं सरकार आहे. अपंग विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे त्या विद्यार्थ्यांनाही कार्यक्रमात गौरवण्यात आलं. कार्यक्रमात सत्कार समारंभाच्या वेळी नागरिकांनी उभं राहून सत्कार मूर्तींना अभिवादन दिलं. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, भाजपा शहराध्यक्ष जयंत डेहनकर, डॉक्टर विजय कुबडे आदी उपस्थित होते. या समाजामध्ये काही उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार केला आणि काही शालेय आणि कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांनी प्रगती केली अशा विद्यार्थ्यांचाही सत्कार होतो आहे. महात्मा गांधी नेहमी म्हणत की देर आर सम पीपल इन द सोसायटी दे आर कन्वर्टेड अपॉर्च्युनिटीज इन टू प्रॉब्लेम्स अँड देर आर सम पीपल इन द सोसायटी दे आर कन्वर्टेड प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटी. या समाजामध्ये काही माणसं अशी आहेत, काही विद्यार्थी असे आहेत, काही युवक असे आहेत की जे संधीचं समस्येत रूपांतर करतात आणि हातचं सर्व काही गमावून बसतात आणि काही माणसं असे आहेत की जे समस्येला संधी समजतात आणि शून्यातून विश्व निर्माण करतात. मला असं वाटते ज्यांचा आपण सत्कार करतो आहे सगळे शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता ठेवणारे आहेत. आणि म्हणून आपण समाज आहे, समाज बांधव आहे, याला अनेक पैलू आहेत. चर्चा वेगवेगळ्या विषयावर निश्चितपणाने करता येते, मग ती राजकीय दृष्टिकोनातून करून करता येईल. आज अमरावती शहरामध्ये मी अनेक वर्षापासून काम करतो, बडनेरात राहतो, अनेक संघटना आपल्या समाजामध्ये काम करतात. राजकीय दृष्ट्या मी राजकीय क्षेत्रात काम करतो म्हणून हा विशेष उल्लेख मला करावा वाटतो की राजकीय दृष्ट्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2 समाज असताना सुद्धा मी आज भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. पण दुर्दैवानं सांगावं वाटते या मंत्रिमंडळात एकही माळी समाजाचा मंत्री नाही. लोकमान्य टिळक यांची 23 जुलै रोजी जयंती. 23 जुलै 1856 साली टिळकांचा रत्नागिरी येथे जन्म झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना टिळकांनी केली होती. स्वातंत्र्य चळवळीचे नेते लोकमान्य टिळकांना सिटी न्यूज चॅनल परिवारातर्फे विनम्र अभिवादन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते बाळ गंगाधर टिळक यांची 23 जुलै रोजी जयंती. 23 जुलै 1856 साली टिळकांचा जन्म झाला. भगवद्गीतेचे भाष्यकार प्राच्यविद्या पंडित बाळ गंगाधर टिळक यांचे पाय अमरावतीलाही लागले आहेत. स्वातंत्र्याची ज्योत धगधगत ठेवणारे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी गर्जना केली. एक पाय घरात व एक पाय तुरुंगात याप्रमाणे त्यांनी आपलं सर्वस्व देश स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी दिव्याची पूजा करून गोडाधडाचा नैवेद्य दाखवला जातो. सणांची सुरुवात झाली आहे. सण उत्सव आनंदात साजरे व्हावे यासाठी दीपाला नमन केलं जातं. पाहूया 23 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. इतिहास के पन्नों में दिनांक 23 जुलाई. 23 जुलाई सन 1555 में सिकंदर सूरी को हराकर हुमायूं दिल्ली आया. सन 1856 में स्वराज माजा जन्मसिद्ध अधिकार है कि सिंह गर्जना करने वाले लोकमान्य टिळक इनका जन्म हुआ. सन 1906 में चंद्रशेखर आजाद इनका जन्म हुआ. सन 1916 में
अमरावती नगरी में लोकमान्य तिलक इनका हीरक महोत्सव मनाया गया। सन 1927 में मुंबई आकाशवाणी केंद्र की शुरुआत हुई। सन 1973 में संगीतकार हिमेश रेशमिया इनका जन्म हुआ। सन 2003 में हास्य अभिनेता महमूद इनका निधन हुआ। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCR। पोलीस ठाणे अंजनगाव, आरोपी संदीप तिवारी, फिर्यादी पंकज अग्रवाल। हकीकत, आरोपीने फिर्यादीला नोकरीचं आमिष देऊन बनावट कागदपत्र दिले व 7,25,000 रुपये हडप करून फसवलं। अंजनगाव पोलिसांनी 420, 465, 467, 468, 471 कलमांवये गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे वरुड, आरोपी शैलेश काळे, फिर्यादी सुखदेव वाघमारे। हकीकत, आरोपीने फिर्यादीचे संत्र्याचे 200 कॅरेट शेतात फेकले। फिर्यादीने हटकले असता शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। वरुड पोलिसांनी 324, 504 व 34 कलमांवये गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे चांदूर रेल्वे, आरोपी अज्ञात, फिर्यादी मिलिंद वरघट। हकीकत, फिर्यादी एसटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टमधील 4,100 रुपये अज्ञात चोरट्याने चोरले। चांदूर रेल्वे पोलिसांनी 379 कलमांवये गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे मोर्शी, आरोपी अब्बू मालपे अधिक 3, फिर्यादी सरतर्फे त्र्यंबक, बक्कल नंबर 782। हकीकत, पीडिता घरात एकटी असताना आरोपी व त्याच्या साथीदारांनी तिचं तोंड बांधून लैंगिक अत्याचार केला, जीवे मारण्याची धमकी दिली। मोर्शी पोलिसांनी 376(2)FNM सह कलम 4 पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9370102021। वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।